मध्ये आपण बघणार आहोत सुनामी बद्दल तर सुनामी नेमकं आहे काय तर सुनामी म्हटलं की आपल्या डोळ्यापुढे दोन गोष्टी येत असतात एक म्हणजे मोठ्या प्रमाणात होणारी जीवितहानी आणि दुसरं असतं वित्तहानी तर महत्वपूर्ण हा सुनामी जो शब्द आहे हा जपानी शब्द आहे तर जपानी या शब्दाचा मराठीत अर्थ काय होत असतो तर सुनामीचा मराठीत अर्थ त्यातील सु जो आहे त्याचा अर्थ होतो बंदर आणि नामी म्हणजे लाटा याचा अर्थ सुनामीचा मराठीत अर्थ होतो बंदर लाटा ज्याला इंग्लिशमध्ये हार्बर वेव्ह म्हणतात सुनामी म्हणजे हार्बर सुनामीमधील टी जो असतो ते नेहमी उच्चारणामध्ये येत नसतो अर्थात सायलेंट असतो भूतकाळात जी सामान्य जनता होती ती तिला टायडल वेव म्हणत होती तर शास्त्रज्ञ जे आहेत भूकंपाच्या जे वेव असतात सिस्मिक वेव म्हणत असतो त्यावरून शास्त्रज्ञ याला समुद्रात निर्माण होणाऱ्या लहरी अर्थात सिसेमिक सी वेव म्हणून संबोधत होतो ते अशी काहीशी हिच्या जे सुनामी शब्दाशी संबंधित माहिती होती जी आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे